सरकार चालविणं येड्यागाभाड्यांचं काम नाही असं विधान शनिवारी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं। ते विधान शिवसेनेला चांगलंच झोंबलं असून त्या विधानावरून शिवसेनेनं आजच्या सामन्याच्या अग्रलेखातून रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधलाय। तसंच मोदी सरकारच्या आर्थिक कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलंय। तर देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत आहे। आर्थिक मंदीची लाट सरकार रोखू शकत नाही कारण उद्योग व्यापार क्षेत्रात आजही निराशा भयाचं वातावरण आहे। हिंदुस्थानचा जीडीपी बांगलादेशापेक्षा कमी झालाय हा धक्का आहे। म्हणजे आपला देश दक्षिण आशियातील तिसरा सर्वात गरीब देश ठरत आहे। तर कोरोना वगैरे कारणे काहीही असतील, मग बांगलादेशला ती कारणे का नाहीत याचं उत्तर भाजपचे केंद्रीय मंत्री दानवे यांनी दिलंय असं सामन्याच्या अग्रलेखात म्हणण्यात आलंय। तर राज्य करणं हे येड्यागाभाड्याचं काम नव्हे, देश येड्यागाभाड्यांच्या हाती आहे असंच दानवे यांना म्हणायचं आहे काय असा सवाल देखील यावेळी उपस्थित केलाय।